विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात आपण वावरत असलो तरी या देशात आजही काही भाग असे आहेत की जिथे आवश्यक त्या भौतिक सुविधा नाहीत। ग्रामीण भागातला शेतकरी, कष्टकरी आणि स्त्रिया यांचं जीवनमान आजही पाहिजे तेवढं सुधारलेलं नाही। म्हणूनच अशा लोकांचं जीवनमान सुधारून त्यांच्या आयुष्यात नवसंजीवनी आणण्यासाठी HDFC बँक सहाय्यित परिवर्तन सामुदायिक विकास कार्यक्रम राबविला जात आहे। या कार्यक्रमांतर्गत कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांनी क्षमता बांधणी व उपजीविका विकास, मृदा व जलसंधारण, हरित ऊर्जा, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी कौशल्य विकास, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, महिला सशक्तीकरण, डिजिटल साक्षरता अशा विविध क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे। प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी विविध विषयांवरील पथनाट्य, चर्चासत्रे, शिबिरे व कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले। गाव विकास समितीच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी करताना महिला व पुरुष बचत गटाची स्थापना करून त्यांची क्षमता बांधणी करण्याकरिता विविध प्रशिक्षणाचे आयोजन केले। सोबतच उद्योग आधारित प्रशिक्षण देऊन उद्योगाकरिता आर्थिक सहाय्य केले व स्वयंरोजगाराची निर्मिती केली। तसेच ग्रामीण भागातील बऱ्याच बेरोजगार युवक युवतींना विविध विषयांवर कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनण्यास आधार देण्यात आला। जलसंधारणामध्ये पूर्वनिर्मित उपचारांची साठवण क्षमता वाढवण्याकरिता उपाययोजना केल्या। तसेच पाण्याचा योग्य वापर होण्याकरिता सुद्धा आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या। या विकासामुळे आमच्या गावात पाण्याची पातळी पूर्वीपेक्षा निश्चितच या ठिकाणी वरती आलेली आहे। एक पीक पूर्वी घेतलं जायचं, आता दोन पिकं या ठिकाणी घेतली जात आहे, किंबहुना उन्हाळ्यात देखील पीक घ्यायला आम्हाला थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे। शेतीवरील उत्पादन खर्च कमी करण्याकरिता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याकरिता विशेष प्रयत्न केले। शिवाय विविध अवजारांचा वापर करून पीक उत्पादन खर्च कमी केला। यामुळे शेतीच्या कामात वेळेचीही बचत झाली व गावामध्ये रोजगार निर्मिती सुद्धा झाली। आमच्या गावामध्ये विविध उपक्रम राबवले जात होते, त्या मार्गदर्शनातून आम्हाला गुलाब शेतीचं मार्गदर्शन भेटून दिल्यामुळे आम्ही या गुलाब शेतीकडे वळलो। गुलाबाच बऱ्यापैकी आम्हाला उत्पन्न भेटतंय, तर 3-1 लाखाचं उत्पन्न भेटतंय। शेतकरी सगळ्यात जास्त अवलंबून असतो ते हवामानावर। हवामानाचा अंदाज अचूक कळला तर कोणतेही निर्णय घेणे सोपे जाते। म्हणून ग्रामीण स्तरावर वेधशाळेची स्थापना करण्यात आली। वेळोवेळी या वेधशाळेच्या माध्यमातून आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज अगोदरच येऊ लागला, त्यामुळे शेतीच्या बाबतीत निर्णय घेताना मदत झाली आणि शेतीमधील नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव होऊन उत्पन्न वाढवता आले। प्रकल्प गावामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात, परंतु सदर व्यवसाय खर्चिक होत असल्या कारणामुळे कित्येक शेतकरी हा व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर होते। यामागील कारणे शोधून प्रकल्पाच्या माध्यमातून विविध तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी केला। मशीनमुळे असा फायदा झाला की दूध पण वाढलं आणि मी आणखी त्यामध्ये गाई पण वाढू शकलो। भूमिहीन कुटुंबाकरिता शेळी पालन, परसातील कुकुट पालन व्यवसायाची निर्मिती केली, त्यामुळे भूमिहीन कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे व त्यांचे जीवनमान सुधारून उत्पन्न वाढले आहे। याशिवाय टीम कृषी विकास द्वारा जनावरांचे शेण व इतर टाकाऊ पदार्थांपासून बायोगॅसच्या निर्मितीस चालना दिली गेली। नैसर्गिक आणि सौर ऊर्जेचा पुरेपूर वापर करून सोलार एनर्जी तसेच धूरविरहित चूल वापरण्यास प्रोत्साहित केले। यामुळे गॅसवर जो खर्च व्हायचा तो कमी झाला आणि पर्यायाने प्रत्येक कुटुंबाचे वर्षभराचे पैसे वाचले। सोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड देखील केली गेली। महिलांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिर राबवण्यात आले। मासिक पाळीबाबत आजही अनेक स्त्रियांमध्ये समज गैरसमज आहेत, ते दूर व्हावेत म्हणून मासिक पाळी दरम्यान कशा प्रकारे काळजी घ्यावी यासाठी मार्गदर्शन केले। तसेच गावामध्ये आरोग्य शिबिरेही घेण्यात आली व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून योग्य सल्ला देण्यात आला।
ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाचा कणा मानला जातो ते म्हणजे शिक्षण. परंतु प्रकल्प गावातील शाळांची भौतिक अवस्था बिकट झाली होती. त्याकरिता परिवर्तन प्रकल्पाच्या माध्यमातून सुरुवातीला शाळेचे नूतनीकरण करून शाळांमध्ये स्वच्छताग्रहांच्या बांधणीबरोबरच शाळेत व परिसरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध साहित्य उपलब्ध करून दिले. याशिवाय शिक्षकांना अत्याधुनिक शिक्षण पद्धतीची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होऊन शाळेकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची दिवसेंदिवस संख्या वाढू लागली आहे आणि गुणवत्ता देखील वाढली आहे. डिजिटल साक्षरता वाढवून गावं शहराच्या तुलनेने प्रगत व्हावी या उद्देशाने प्रत्येक गावांमध्ये 100 अधिक व्यक्तींना संगणकाचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा विविध प्रकारे HDFC बँक परिवर्तन आणि कृषी विकास संस्थेने केलेले हे कार्य खरोखरच स्तुत्य म्हणावे लागेल. या सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील शेतकरी, कष्टकरी आणि महिलांचं आयुष्यमान सुधारून त्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण झाली आहे.